हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. सो मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. तर मित्रांनो, आज आपण जात आहोत लॉंग जर्नी, म्हणजे तुळजापूर. तुळजापूरला तुळजाभवानी आईचं आपण दर्शन करायला जात आहोत मित्रांनो. हो, आता मॉर्निंग आपण झालेत, मॉर्निंगचे 8-1 वाजलेले आहेत. तर आता बघूया आपण तुळजापूरपर्यंत कधी पोहोचूया वगैरे काय. सो तर जाता मित्रांनो, आपण निघूया जळगाववरून तुळजापूर जाण्याकरता. तर चला मित्रांनो, आजचा प्रवास आपला कसा घडतोय आपण नेमकं ते बघूया या व्हिडिओ माध्यमाद्वारे. तर मित्रांनो, आता आपण जळगावच्या फ्लायओव्हरवरून तुळजापूरकडे जाण्याच्या मार्गाने निघालो आहोत. तसंच मित्रांनो, जर तुम्हाला जळगावहून तुळजापूर जायचं असेल तर तुम्हाला दोन मार्ग असतात. एक म्हणजे अजिंठा औरंगाबाद मार्गे आणि दुसरा पाचोरा जळगाव मार्गे. तर मित्रांनो, आम्ही जात आहोत पाचोरा चाळीसगाव मार्गे. तर तुम्ही पाचोरा चाळीसगाव मार्गे जात असताना मित्रांनो, तुम्हाला लागतो कन्नड घाट. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आम्हाला कन्नड घाट लागलेला आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, हा कन्नड घाट असा समुद्र सपाटीपासून किती अतिशय उंचावरती आहे, आणि असा तुम्ही वरती गेल्यावरती हा अतिशय सुंदर असा नजारा तुम्हाला हा खालचा असा बघायला मिळेल. सो त्याचप्रमाणे मित्रांनो, इकडे जर तुम्ही येत असणार, सो मॉर्निंगला अशी इथे कन्नड घाटामध्ये खूप अशी गर्दी वगैरे असते. तर त्याचप्रमाणे तुम्ही असं टायमिंगवर मॅच करून इकडे तुम्ही गर्दी होणार नाही तसं तुम्ही प्रवास करू शकाल. तर मित्रांनो, आता आपण जस्ट थांबलोत आहोत थोडा तुळजापूर जवळ येण्याच्या मार्गावरती, म्हणजेच थोडीशी आपली एनर्जी वगैरे बूस्ट करायला. त्याचबरोबर आपण थोडंसं आपलं उसाचा रस घेऊन आपली थोडीशी एनर्जी बूस्ट करूया. जर तुम्ही जर उन्हाळ्यात कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहात आणि जर तुम्हाला वाटेमध्ये तुम्हाला कुठे उसाची रसवंती वगैरे लागल्यास तुम्ही शंभर तीर्थ विश्रांती घेऊन उसाचे मस्त असा स्वादवर येऊ शकता. बिकॉज उन्हाळ्यामध्ये उसाचा रस पिणं हे आपल्याला शरीराला अत्यंत उपयोगाचं असतं. त्याकरता तुम्ही एकदम शेक उसाचा रस घेऊ शकता. मंडळी, आता तुम्ही बघू शकता की आपल्यासमोर असे नंबर ऑफ वाईन टर्बाईन्स, म्हणजे पवनचक्की आपण त्याला मराठीमध्ये बोलतो, तर आपल्याला त्या दिसत आहेत. म्हणजे मित्रांनो, आपल्याला तुळजापूरून काही मिनिटाच्या अंतरावरतीच आपल्याला त्या वाईन टर्बाईन्स म्हणजे पवनचक्क्यावर लागतात. तर मित्रांनो, या पवनचक्क्यांचा उपयोग म्हणजे आपल्याला फ्री एनर्जी त्या प्रोड्यूस करतात, म्हणजे इलेक्ट्रिसिटी ज्या असतात मित्रांनो, ती आपल्याला इलेक्ट्रिसिटी फ्रीमध्ये एनर्जी आपल्याला आपण याने या पवनचक्कीद्वारे आपण ती फ्री एनर्जी गेन करू शकतो. तर मित्रांनो, ही पवनचक्की अशी तुळजापूर जाण्याच्या मार्गावरती आहे, म्हणजे 4-way अगदी म्हणजे अशा एकदम जवळील, म्हणजे 100-200 meters अंतरावरती, आणि ते पण मित्रांनो म्हणजे दोघी साईडला आहे. सो असा छानपैकी असा आपल्याला नजारा तुळजापूर जाताना आपल्याला बघायला मिळतो. नमस्कार मित्रांनो, आता जस्ट आपण पोहोचलो आहोत तुळजापूरच्या आईच्या मंदिराजवळ. तर आता चला, आता आपण गाडी पार्किंग वगैरे करूया आणि आता तर चला मित्रांनो, आता जाऊयात आपण इकडे. शेळके बंधू आहेत आपले, एक जण राहणार इथे, तर आपण त्यांच्याकडे आज रात्रभर स्टे करूया आणि जमलं तर आता हवं तर आपण एक दर्शनाची भेट घेऊन गेलो. सो तर चला, आता आपण बघूया थोड्या वेळाने आपली राहायची सोय वगैरे कशी जमते ते, आणि मग आपल्या पुढच्या दर्शनाची आपण वाटचाल बघूयात. मित्रांनो, आता जस्ट आपलं छानपैकी असं दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण मंदिराला प्रदक्षिणं मारली आहेत. परंतु मित्रांनो, आपल्याला अगोदर सारखी इथे गर्दी आता बघायला मिळत नाही आहे बिकॉज ऑफ कोरोना. तर मित्रांनो, आता शासनाने असे हळूहळू निर्बंध उठवले आहेत, तर आता आपल्याला इथे हळूहळू गर्दी बघायला मिळेल. तसेच मित्रांनो, आपल्याला प्रदक्षिणा मारल्यानंतर इथे ट्रस्टद्वारे अशा छानपैकी स्टेअर्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. Thank you.
सो तर मित्रांनो जर तुम्ही आईच्या दर्शनावर जात असाल तर तुम्ही आईच्या दर्शनात जाण्याच्या अगोदर इथे तुम्हाला असं कोवर त्याच प्रकारे प्रसाद वगैरे असं अर्पण करण्यासाठी तुम्हाला तिथे सगळं काही दिसेल. मंडळी, ही मंदिराची मागची बाजू असून इथे शिवाजी महाराज प्रवेशद्वार आहे. तर मित्रांनो, इथून शिवाजी महाराज आईंच्या दर्शनास यायचे. तर मित्रांनो, नवीन दिवसाची पहाट आणि आईच्या मंदिरामध्ये सकाळी सकाळी पहाटे 4:30 आईचा अभिषेक होऊन नंतर आपण आरती वगैरे सगळं आता आटोपलेले आहे. आईचं सांगणं दर्शन वगैरे झालंयच आपलं. तर आता बघूया आपला पुढचा प्लॅन वगैरे काय असतो. आता घरी जाऊया आपण. घरी जाऊन मस्त छानपैकी असा ब्रेकफास्ट वगैरे करूया आणि मी आपण मग पुढचं तुम्हाला दाखवणार आहे या गोष्टीमध्ये. आता तुम्ही समोर बघत असणार तर मित्रांनो, याच्या मागचं कारण म्हणजे आपण जर आईच्या दर्शनास आले आणि आपण आपल्या मनामध्ये काही इच्छा जर आपण मांडली आईसमोर तर आपल्याला आपली आई आपल्या इच्छा अशा पूर्ण करून आपण देवीची मानता पूर्ण करू शकतो. बघू शकता आपल्या भारताची संस्कृती ही अशा आपल्या मराठी बाणेची ही अशी संस्कृती असते लेडीज मंडळींची. तर मंडळी, आता आपलं मस्त छानपैकी असं सकाळी सकाळी पहाटे दर्शन झालेलं आहे. तर आता आपण निघूया आपल्या जळगावच्या मार्गेने. तर हळूहळू वाटेमध्ये आपण थांबूया काही क्षणभर विश्रांती करायला. जसं की येताना आपण जळगाव ते तुळजापूरला जसं वाटेमध्ये ऊसाचं रस वगैरे घेण्यासाठी आपण थांबलेलो. सो तसंच आपण आता इथूनही वापस जर्नी स्टार्ट करूया तुळजापूर ते जळगाव. त्याचप्रमाणे आपल्यासोबत आपले इथं ड्रायव्हर काका आहेत. तर त्यांना विचारूया आपण कोणत्या स्पीडने आपण आता ते गाडी जळगावच्या दिशेने ते वळवणार आहेत. तर 2 मिनिटं आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया. हां बोला काका, आता गाडी कोणत्या स्पीडने वळवणार तुम्ही? 80. मला भूक लागली त्यामुळे बोलू शकत नाही. म्हणजे भूक लागली तू बोलू शकत नाही. चांगल्यावर बोलेल माणूस पोट भरल्यानंतर बोलतो. ऊर्जा मिळते ना त्याला, ऊर्जा ऊर्जा म्हणजे शक्ती. अच्छा बघा मित्रांनो, या काका म्हणजे ना बिना काही खाल्ल्या बिल्ल्याशिवाय गाडी चालवत नाही. आणि असंच पाहिजे माणसाचं की म्हणजे गाडी चालू तर मी तुम्हाला बोलतो मधून मधून की आपल्याला कुठे प्रवास जात राहायचं तर त्यावेळेस आपण थोडीशी एनर्जी बुस्ट करणं वगैरे तसं त्यांचंच आहे. तर ते कुठे प्रवासाला निघले असतात ट्रिपवरती वगैरे कोणत्या फॅमिलीसोबत तर ते त्यांची पेटपूजा आणि त्यांची एनर्जी बुस्ट करत जातात मधून मधून. धन्यवाद देवेंद्र भाऊ, मी माझं संवाद साधला म्हणून त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. माझे 2 शब्द संपवून जळगाव. तर चला मित्रांनो, आता आपण मस्त जाऊया. सो तुम्ही वेट अँड वॉच करा, तुम्ही आमचा व्हिडिओ तुम्ही बघत राहा. मंडळी, आता आपण बघत आहोत मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरील मस्त असा सुंदर असा नजारा. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या मंदिराचा हा मेन प्रवेशद्वार. तर मित्रांनो, त्या महाद्वाराचं नाव आहे राजे शहाजी महाद्वार. तर मंडळी, आता आपलं तुळजापूरचं काम संपूर्ण इथं झालेलं आहे. जेवण वगैरे सगळं आपलं झालेलं आहे. तर आपण थोड्याच वेळामध्ये आता इथून निघणार आहोत म्हणजे आपल्या जळगावच्या मार्गाकडे. सो चला तर मित्रांनो, आता आपली गाडी पार्किंग वगैरे केली आहे
त्या ठिकाणी जाऊया आणि तिथून मग आपण गाडीमध्ये बसून आपल्या जळगावकडे निघू. तसेच मंडळी तुळजाभोरवरून निघताना आपल्याला वाटेमध्ये लागते सोमटी सोमनाथची प्रतिकृती. तर मित्रांनो, या ठिकाणी असं छानसं असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, या मंदिरामध्ये म्हणजे एक महादेवाचे पिंड आहे ज्या ठिकाणी सोमनाथ लिहिले आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, इथे 12 ज्योतिर्लिंगांचं आपल्याला त्यांनी दर्शन घडून देण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, किती छानपैकी असं इथे त्यांनी 12 ज्योतिर्लिंगांचा उल्लेख करून दिलेला आहे. तर मंडळी, तुम्ही आता बघू शकता आपण जस्ट आता पोचलो आहोत जळगावमध्ये, म्हणजे जळगावच्या फ्लायओव्हर ब्रिजवर. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता तब्बल तुळजापूरवरून जळगावला येण्याकरता तब्बल 8 ते 9 घंट्याचा प्रवास आपल्याला करावा लागतो. सो तर चला मित्रांनो, तर आता आपण जाऊया आपल्या घराकडच्या मार्गाकडे. तर मंडळी, फायनल आता आपण जस्ट घरी पोचलो आहोत. तब्बल 9 ते 10 घंट्यांचा प्रवास करून आपण तुळजापूरवरून जळगावला घरी पोचलो आहोत. तर मित्रांनो, आजचा व्लॉग आपण इथेच संपूया. तर मित्रांनो, तुम्हाला तुळजापूरचं दर्शन व आमचा प्रवास कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू. तर चला मित्रांनो, आपण भेटूया एका नवीन अशा वेगळ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.